असुरक्षितपणे विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत या आदेशाची अंमलबजावणी प्रादेशिक परिवहन विभागाकडून तातडीनं सुरू झाल्यामुळे विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकांनी अचानक बंद पुकारलाय रिक्षामावांच्या संपामुळे पालकांची मात्र चांगलीच तळांबळ उडाली आहे नोकरी व्यवसाय सांभाळत पाल्यांना शाळेतून ने आण करण्यासाठी पालकांना तारेवरची कसरत करावी लागत असल्याचं चित्र आज सर्व शाळांच्या परिसरात दिसून आलं रिक्षातून क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी वाहतूक रोखण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दोन दिवसांपूर्वी एका जनहित याचिकेवरील सुनावणी दरम्यान दिले आहेत क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई करण्याला प्रादेशिक परिवहन विभागानं शुक्रवारपासून सुरुवात केली आहे त्यामुळे विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांनी अचानक बंद पुकारलाय शाळकरी मुलांमध्ये जिव्हाळ्याचं नातं तयार झालेल्या रिक्षामामांच्या संपामुळे पालकांची मात्र चांगलीच तारामळ उडाली पाल्याला शाळेत सोडून त्याला पुन्हा शाळा सुटल्यानंतर घरी नेण्यासाठी सर्व शाळांसमोर पालकांची गर्दी होतीये तर शाळेच्या मैदानावर रिक्षा दिसत नव्हत्या स्कूल बसपेक्षा स्वस्त दरात रिक्षा परवडत असल्यानं बहुतांश पालकांनी पाल्यासाठी रिक्षाच ठरवून दिलीय काही शाळांकडे स्कूल बसची सुविधा उपलब्ध नाही ज्या शाळांची स्कूल बस, बस आहे त्या बसचे दर पालकांच्या आवाक्यात नाहीत यातूनच रिक्षा वाहतुकीचा पर्याय बहुतेकांनी स्वीकारलाय मात्र उच्च न्यायालयाच्या निकालामुळं पालक आणि विद्यार्थी वाहतूक रिक्षा चालकांची चांगलीच कोंडी झाली आहे